प्रश्न विचारल्यानंतर थुंकणारे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा दाखला देत आपल्या कृतीचं समर्थन केलंय. तर विरोधी पक्षनेते अजित पवार आणि संजय राऊत यांच्यात पुन्हा जुंपली आहे. तारतम्य बाळगण्याचा सल्ला देणाऱ्या अजित पवारांना धरणात मुतण्यापेक्षा थुंकणं चांगलं असा प्रतिटोला राऊतांनी लगावलाय. तर राऊत यांच्यावर सत्ताधाऱ्यांची आगपाखड सुरूच आहे. पाहूयात. त्यातून ती व्यक्त झालेली कृती आहे. सावरकरांचा दाखला देत संजय राऊत यांच्याकडून थुंकण्याचं समर्थन. संजय राऊत स्वतःला स्वातंत्र्यवीर सावरकर समजतायत का? महाविकास आघाडीतही अजित पवार विरुद्ध संजय राऊत यांच्यात कलगीतुरा. तारतम्य ठेवून बोलावं. थुंकण्यावरून अजित पवारांचा राऊतांना सल्ला. धरणात मुतण्यापेक्षा थुंकणं चांगलं राऊतांचं अजित पवारांना प्रत्युत्तर. हाताला खाज येते तर कानफटात मारू का? नितेश राणेंचा संजय राऊतांवर हल्ला बोल. राऊतांच्या विरोधात भाजपाची राज्यभरात निदर्शनं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेवर संजय राऊतांचं हे थुंकण्याचं उत्तर चांगलंच गाजतंय. सलग दुसऱ्या दिवशी ही महाराष्ट्राच्या राजकारणात याचे पडसाद उमटतायत. संजय राऊत यांना मात्र यात काही चूक नाही असं वाटतंय. राऊत त्यांच्या या कृतीचं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा दाखला देत समर्थन करतायत. संजय राऊत यांची तुलना स्वातंत्र्यवीर सावरकरांशी करतायत का असा प्रश्न यातून निर्माण झालाय. थुंकणार बंदी आहे काय? थुंकणार बंदी आहे का? तसं अध्यादेश काढावा सरकारनं. या राज्यामध्ये या देशामध्ये थुंकणार बंदी आहे. मी माझ्या घरामध्ये बसलो होतो आणि थोडं माझ्या जिभेला त्रास झाला. जीभ दाताखाली आली आणि मला ती कृती करावी लागली. पण कोणाला वाटत नसेल मी कोणाच्या नावानं थुंकलो तो त्यांचा प्रश्न. त्याच वेळेला दाताखाली जीव आली असेल माझी. माझा दाताचा जो प्रॉब्लेम होता त्यातून ती व्यक्त झालेली कृती आहे. त्यांना असं वाटतं की लोक आमच्यावर थुंकतायत. ही त्यांची मानसिकता आहे. त्यांना झोपे सुद्धा वाटतं की लोक आम्हाला जोडे मारतायत. त्यांना वाटतं लोक माझ्यावर थुंकतायत. खरं आहे की लोक त्यांच्यावर थुंकतायत हे खरं आहे. पण ते मी कशाला व्यक्त करू? संजय राऊतांची ही थुंकण्याच्या प्रतिक्रियेनं महाविकास आघाडीतही जुंपल्याचं पाहायला मिळालंय. अजित पवारांनी तारतम्य ठेवून बोलावं असा सल्ला संजय राऊतांना दिला. त्यावर संजय राऊतांनी धरणात मुतण्यापेक्षा थुंकणं बरं असं प्रत्युत्तर दिलंय. यावर अजित पवारांनी राऊत मोठे असल्याचं सांगत पुन्हा टोला लगावला आहे. मला कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी प्रवक्त्यांनी कार्यकर्त्यांनी आपली काही महाराष्ट्रीयन संस्कृती आहे, परंपरा आहे, आपला काही इतिहास आहे. आपल्याला सगळ्यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्र कसं असू शकतो आणि कसं काम करू शकतो ते उभ्या देशाला दाखवून दिलेलं आहे. त्याच्यामुळं ह्याबद्दल आपण प्रश्न विचारताय. परंतु मला दुसरी एक बाजू ऐकायला मिळाली की ते म्हणले मला काहीतरी त्रास होत होता आणि म्हणून मी ते तसं केलं. माझा त्याच्या मागचा हेतू तो नव्हता असंही स्टेटमेंट केलं. परंतु प्रत्येकाने तारतम्य ठेवून वागावं एवढीच पाहिजे. बरोबर आहे. धरणामध्ये थुंकणं चांगलं.
असं संयम तर राखला पाहिजे प्रत्येकाने, बरोबर आहे, पण ज्याचं जळतं त्याला कळतं, ज्याचं जळतं त्याला कळतं. आम्ही भोगतो आहोत आणि आम्ही भोगून सुद्धा जमिनीवर उभे आहोत, इकडे तिकडे पळालो नाही. मी माझ्या पक्षाबरोबर आम्ही सगळे ठामपण उभे आहोत. आमच्या मनामध्ये पक्ष बदलण्याचा आणि आमच्यावर संकट येत आहेत, म्हणून भारतीय जनता पक्षासारख्या पक्षाबरोबर सूज जुळवण्याचा आमच्या मनात विचार येत नाही. मोठी माणसं आहेत, मी काही बोलू इच्छित नाही. नो कॉमेंट्स. कळलं का तुम्हाला? काय भयानक बोलते म्हणजे काही आमच्या अंगाला भोकं पडत नाही. ते मोठी माणसं आहेत, आम्ही त्यांचा आदर करतो. आणखी कसं, ही आपली संस्कृती नाहीये. त्यांनी काय बोलावा त्यांचा अधिकार आहे. वारंवार असं का बोलताय दादा? तो त्यांचा अधिकार आहे, मला त्याच्याबद्दल बोलायचंच नाही. नो कॉमेंट. अजित पवार भाजपात जाणार अशा चर्चा जेव्हा सुरू होत्या त्यावेळी अजित पवार आणि संजय राऊत यांच्यात कलगीतुरा रंगला होता. दुसऱ्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी आम्हाला सल्ला देऊ नये असं अजित पवार त्यावेळी म्हणाले होते. त्यावर आपण फक्त शरद पवारांचंच ऐकतो असं सांगत मवियाच्या चौकीदाराची भूमिका राऊतांनी घेतली होती. काही काही तर बाहेरच्या पक्षाचे स्पोक्समन हे आता राष्ट्रवादीचे स्पोक्समन झाल्यासारखंच चाललंय. त्यांना कोणी अधिकार दिलाय कुणा असतो? पार्टीची मीटिंग ज्यावेळेस होईल त्यावेळेस मी विचारणार आहे. तुम्ही ज्या पक्षाचे स्पोक्समन आहात त्या पक्षाचं सांगा ना काय सांगायचं ते. तुम्ही ज्या पक्षाचं ते मुखपत्र आहे त्याबद्दल बोला, पण तुम्ही आम्हाला कोट करून हे असं झालं तसं झालं फलानं झालं. आम्ही आमचे स्पष्टपणे भूमिका मांडायला खंबीर आहोत. आमचं वकील पत्र दुसऱ्यांनी कुणी घेण्याचं काही कारण नाही. अगर मैंने सच कहा है इसलिए मुझे कोई टारगेट करता है तो मैं मानता हूँ कि मैं सच बोलता रहूँगा और सच कहता रहूँगा. और मुझे किसी ने टारगेट किया है इसके लिए मैं पीछे हटने वाला आदमी नहीं हूँ. मैं हमेशा सच ही बोलता हूँ. मैं किसी के बाप को डरता नहीं. सामना हमेशा सच लिखता और बोलता है, क्यों छुपाने की क्या बात है? आप जाकर पूछिए हसन मुश्री साहब को, उनके ऊपर प्रेशर है क्या नहीं. आप जाकर पूछे अनिल देशमुख जी को, उनके ऊपर प्रेशर है क्या नहीं. आप जाकर पूछे जितेंद्र आव्हाड जी को, उनके ऊपर प्रेशर है क्या नहीं. वो क्या कर सकते हैं? मेरी विश्व पवार साहब खड़े कर सकते हैं. शरद पवार साहब की बात नहीं मानो. कौन संजय राव? शिवसेनेचे प्रवक्ते. मी कोणाचं नाव घेतलेलं नव्हतं. कोणाच्या अंगाला का लागावं? मी माझा पक्ष आणि आम्ही आमच्या पुरतं बोललेलो होतो. मवियातील राऊत विरुद्ध अजित पवार हा संघर्ष या निमित्तानं पुन्हा एकदा उफाळलेला दिसतोय. तर दुसरीकडे शिंदे गट आणि भाजपा राऊतांच्या या कृतीनं संतप्त झाले आहेत. राज्यात ठिकठिकाणी भाजपाच्या वतीनं संजय राऊत यांच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली. नितेश राणेंनी तर थेट कानफडात मारण्याची भाषा केली. तर राऊत हे पिसाळलेल्या कुत्र्यासारखे असल्याचं संजय शिरसाट म्हणाले. तसे तरी म्हटलं ना की त्यांना जिवे त्या खालती काहीतरी चुरचुरत म्हणून ते थुकत आहेत. तसे मलाही काही दिवसापासून ना हातावर फार खाज येते. पुढच्या वेळी कुठे संजय राऊत दिसले आणि कानफडीत लावली तर ते माझी चूक नाही, माझ्या हाताला खाज येते. म्हणून कुठल्याही कृतीला केल्यानंतर निर्लज्ज पद्धतीने अगर तुम्ही त्याचं समर्थन करत असाल आणि वीर सावरकरांसारख्या देशभक्तांबरोबर स्वतःची तुलना करत असाल तर तुमच्यापेक्षा निर्लज्ज ह्याच्यापेक्षा कोणच नाही. अहो वेड्याला दगड मारून काय होणार आहे? तरी काही ठिकाणी त्याचा आम्ही निषेध जरूर केलेला आहे, पण हा वेडा आहे. ते पिसाळलेला कुत्रा टाईप आहे. आपण मारतो का कुत्र्याला दगड? कुत्रा आपल्याला चालतो उगाच उलट. म्हणून हे याला याची लायकी आपण एक व्यवस्थित याच्याने दिली पाहिजे. आणि यासह तिसरी बाजूमध्ये वेळ झाला, इथेच थांबायची. नमस्कार.